चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे फंडामेंटल ऑफ नर्सिंगचा टॉपिक परिचारिकेची जबाबदारी युनिट वनमधला टॉपिक तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया परिचारिकेच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात परिचारिकेच्या जबाबदाऱ्यासोबतच आपल्याला परिचारिकेच्या अंगी असणारे गुणसुद्धा माहीत असणं आवश्यक आहे तर ह्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपण बघूया परिचारिकेच्या जबाबदाऱ्या तर पहिली जबाबदारी आहे परिचारिकेची रुग्णाचे आरोग्य उत्तम राखणे त्यांची सेवा करून बरे करणे व रोगप्रतिबंधक उपाययोजना करणे ही परिचारिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे आता आपण जर बघितलं तर परिचारिकेचं महत्त्वाचं कार्य म्हणजे रुग्णांना सेवा पुरवणे रुग्णांना आरो चांगल्या उत्तम प्रकारचं आरोग्य देणे आणि रुग्णांना बिमारीपासून मुक्त करणे हे सर्वात महत्त्वाचं परिचारिकेचं काम आहे तर इथे पहिली जबाबदारी आहे की प्रत्येक रुग्णाचे आरोग्य उत्तम राखणे त्यांना जो आजार झालेला आहे त्या आजारापासून लवकरात लवकर बरे करणे आणि जे आजार न होण्यासाठी जे पण रोग प्रतिबंधात्मक उपाय आहे किंवा मग एखाद्या रुग्णाला जर कुठल्या प्रकारचा आजार झालेला असेल तर त्याला आ दुसरा कुठलाही त्रास होऊ नये आणि त्याच्यापासून दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा दुसरा कुठला त्रास होऊ नये ह्याच्याबद्दल जे काही रोग प्रतिबंधात्मक उपाय आहे ते परिचारिकेने केले पाहिजे ही सर्वात महत्वाची परिचारिकेची जबाबदारी दुसरी जबाबदारी आपण बघूया परिचर्या करताना लागणाऱ्या सर्व गोष्टींचे यथायोग ज्ञान असावे व त्याविषयी आत्मविश्वास असावा आता जेव्हा पण परिचर्या रुग्णाची सेवा करते किंवा त्यांना जे कोणतंही कार्य त्यांच्यावर करते त्या गोष्टीचं ज्ञान किंवा नॉलेज त्या परिचारिकेला असणं गरजेचं आहे जसं की आपण एखाद्या पेशंटची जर रुग्णाची जर आपण बी पी तपासत आहो किंवा ब्लड प्रेशर आपण बघत आहोत तर त्यावेळीच आपल्याला नॉर्मल किती आहे कोणत्या इन्स्ट्रुमेंटने आपल्याला बी पी घ्यायची आहे किंवा कशा पद्धतीने घ्यायची आहे या सगळ्या गोष्टीचं नॉलेज सगळ्या गोष्टीचं ज्ञान परिचारिकेला असणे गरजेचे आहे नंतरची जबाबदारी बघूया रुग्णांच्या भावनाचा विश्वासाचा व श्रद्धेचा विचार परिचारिकेने केला पाहिजे सहिष्णुता व आदर दाखविला पाहिजे जेव्हा पण परिचारिका रुग्णाची सेवा करते त्यावेळी रुग्णाच्या प्रत्येक भावना रुग्णाच्या वेदना परिचारिकेने समजलेला पा समज सम समजायला पाहिजे तसंच जे, जे काही रुग्णाची सहनशीलता आहे त्या सगळ्या गोष्टी परिचारिकेने समजून घेतला पाहिजे आणि रुग्णांच्या प्रती परिचारिकेने आदर दाखविला पाहिजे नंतर बघूया परिचारिकेला काही धोकादायक औषधे स्वतः देण्याचा अधिकार नाही परंतु काही प्रक्रिया दवाखान्यात आणीबाणीच्या वेळी तिला कर करण्याची परवानगी असते तेवढ्याच गोष्टी तिने कराव्यात उदाहरणार्थ एंडोकार्डियाक इंजेक्शन अँटीइपलेप्टिक ड्रग व डोस विशेषतः औषधविषयक विशे निर्देश तंतोतंत पाळावेत आता परिचारिकेला इतका अधिकार नाही की तिने स्वतःच्या मर्जीने रुग्णाला कुठलेही धोकादायक औषध दे द्यायला पाहिजे जे डॉक्टर सुचवतील किंवा डॉक्टर जे, जे सांगतील त्याच पद्धतीने परिचारिकेने पेशंटला रुग्णाला औषधे दिली पाहिजे आणि एखादी जर अशी सिच्युएशन आली की त्या टाइमला परिचारिकेला कुठला ना कुठला उपाय किंवा कुठली तरी मेडिसिन रुग्णाला देणं गरजेचंच असेल त्या टाईमला ती तेवढ्याच पुरतं मेडिसिन पेशंटला देऊ शकते जसं की उदाहरणार्थ आपण बघूया एखादी जर रुग्ण असेल त्याला जर फिट आलेली असेल तुरंत तर अशा वेळीस आपण फिट कमी करण्यासाठी एखादं मेडिसिन तात्पुरती पेशंटला देऊ शकते तात्पुरतं उपाय ती करू शकते आणि जेव्हा पण रुग्णाला उपचार करतो त्यावेळी जे, त्या जे काही औषधोपचाराचे जे जे काही डोज आहे जे काही निदर्शनं आहे, ते तंतोतंत परिचारिकेला माहीत असणं गरजेचे आहेत नंतर बघूया डॉक्टरांचा ऑर्डर्स डॉक्टरांच्या ऑर्डर्स पाळाव्यात आता पेशंट पेशंटसाठी किंवा पेशंट रिलेटेड जे काही डॉक्टर्स ऑर्डर देतील तर ते तंतोतंत ऑर्डर्स परिचारिकेने फॉलो करायचे आहे पाळायचे आहे टाइम टू टाईम जसं डॉक्टर सांगतील तसे आपल्याला ऑर्डर्स पाळायचे आहेत नंतर परिचारिकेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास हवा तिच्या काही तक्रारी असतील तर तिने योग्य त्या महिला अधिकाऱ्यांना कळवाव्यात आता दवाखान्यात जे जे कोणी वरिष्ठ अधिकारी त्या परिकेच्या परिचारिकेसोबत काम करत आहे त्या परिचारिकेचा त्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर पूर्णपणे विश्वास असला पाहिजे आणि परिचारिकेला कुठल्याही गोष्टीचा त्रास असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा अडथळा आलेला असेल किंवा कुठली गोष्ट कळत नाही आहे किंवा काही सांगायचं असेल तर तिने वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना सांगाव्यात किंवा त्यांना कुठल्याही गोष्टी कळवाव्यात नंतरची जबाबदारी बघूया परिचारिकेने कोणाकडूनही केव्हाही व कोणत्याही स्वरूपाची देणगी घेऊ व देऊ नये चोरी करू नये व रुग्णाकडून उसणेही घेऊ नये सर्वात मोठी गोष्ट आहे परिचारिके की परिचारिकेने कुठल्याच रुग्णा नातेवाईकाकडून किंवा रुग्णाकडून कुठल्याच प्रकारची देणगी घेऊ नये आणि देऊसुद्धा नाही असं बरेच हॉस्पिटलमध्ये बरेच दवाखान्यात चालतात की रुग्णाची परिचर्या केल्यानंतर बरेचशा परिचारिका रुग्णाच्या नातेवाईकांना देणगी मागतात पण हे चुकीचं आहे आणि ते परिचारिकेच्या नियमात सुद्धा बसत नाही तर कुठल्याही परिचारिकेने रुग्ण नातेवाईकांकडून कुठल्याच प्रकारची देणगी घेऊ नये किंवा देऊसुद्धा नाही नंतर बघूया जाहिरातीसाठी परिचारिकेने आपल्या रंगरूपाचा नावाचा वापर केव्हाही करू नये आता कुठल्याच प्रकारची जर जाहिरात असेल तर परिचारिकेने रंगरूपाचा आपल्या नावाचा कधीही वापर करू नये नंतर परिचारिका ही केव्हाही कामातून मुक्त असू शकत नाही सुट्टीवर असताना सुद्धा हेडक्वॉर्टर सोडून जाऊ नये तातडीने म्हणजे एमर्जन्सी काम असल्यास तिला मी सुट्टीवर आहे असे न सांगता तातडीने ड्युटीवर यावे आता एखादी कुठल्या कोणतीही नर्स ही फ्री राहू शकत नाही जर ती सुट्टीवर आहे आणि एखादी अशी एमर्जन्सी सिच्युएशन आली तातडीची सिच्युएशन आली तर तुला तिला जर कॉल आला की तुम्ही लगेच ड्युटीवर या तर अशा वेळी ती मी न सुट्टीवर आहे असं न सांगता धावत पळत तिने ड्युटीवर हजर राहिलं पाहिजे नंतरची जबाबदारी बघूया परिचर्या व वा वैद्यकशास्त्राचे जे नियम आहेत ते तिने नेहमी लक्षात घेतले पाहिजे आता परिचारिकेचे आणि वैद्यकशास्त्राचे जे काही नियम आहेत जसं की वेशभूषा व्यवस्थित घालणे अंग अंगावर एक कुठल्याच प्रकारचा दागिना न घालणे टाइम टू टाइम ड्युटीवर येणे टाइम टू टाईम सगळ्या गोष्टीचे पालन करणे हे जेवढे पण परिचारिकेचे आणि वैद्यकशास्त्राचे जे काही नियम आहे ते तिने लक्षात घेतले पाहिजे आणि ते आचरणात सुद्धा तिने आणले पाहिजे नंतरचा लास्ट नंतरची लास्ट जबाबदारी आपण बघूया परिचारिका ही एक देशाची नागरिक असली पाहिजे आणि त्या देशातील समाजाकडून तिला आदर व सन्मान मिळेल असे तिचे वर्तन असले पाहिजे आता परिचारिका ही आपल्या देशाची एक नागरिक आहे आणि ती त्या देशातील समाजाकडून तिला आदर मिळण्यासाठी तिला सन्मान मिळण्यासाठी रिस्पेक्ट मिळण्यासाठी तिचे असे वागणूक असले पाहिजे की तिने सगळ्यांचा आदर मिळवला पाहिजे आणि सगळ्यांनी तिला रिस्पेक्टसुद्धा दिली पाहिजे असे तिचे वर्तवणूक असले पाहिजे तर अशा प्रकारे ह्या सगळ्या परिचारिकेच्या जबाबदाऱ्या होत्या व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू